राष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या महाराष्ट्र दौरा आहे आणि या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये ते मुंबईमध्ये अटल सेतूचं उद्घाटन करणार आहे. नावा शिवडी नावाशिवा अशा प्रकारचा हा जो समुद्रातला 22 किलोमीटरचा जो ब्रिज आहे त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. दरम्यान त्याआधी नरेंद्र मोदी जे आहे ते दुपारी 12 वाजता नाशिक येथे जाणार आहे. नाशिक मधल्या उद्या 12 जानेवारी आहे, राष्ट्रीय युवा दिवस आहे उद्या, आणि त्यानिमित्ताने जो आहे ते 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नरेंद्र मोदी जे आहेत ते नाशिकमध्ये जाणार आहेत. त्यांच्या हस्ते त्या उद्घाटन होणार आहे त्या सोहळ्याचं, युवा महोत्सवाचं. त्यानंतर ते जे आहेत ते काळाराम मंदिर येथे दर्शनासाठी जातील. आपण बघितलं तर 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि त्याआधी जे आहेत ते नरेंद्र मोदी काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर तिथे सभा झाल्यानंतर नरेंद्र मोदी ही दुपारी साधारण 3 वाजल्याच्या सुमारात मुंबईत येतील. मुंबईत शिवडी नावाशिवा जो ट्रान्स हार्बर लिंक आहे त्याचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जे आहे ते नवी मुंबई मेट्रोचं सुद्धा उद्घाटन होईल अशी सुद्धा आपल्याकडे माहिती आलेली आहे. त्याचप्रमाणे दिघा रेल्वे स्टेशन जे आहे ते नवी मुंबईतला ऐरवली येथील त्या स्टेशनचं सुद्धा उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. दरम्यान अतुल सेतूबद्दल आपल्याला आपले प्रतिनिधी प्रतिकेश पाटील या उद्घाटन सोहळ्याबद्दलची माहिती देतील. प्रतिकेश, उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत आणि एक महाराष्ट्राचा किंवा भारत सरकारचा महत्वाचा प्रकल्प असणारा अतल सेतूचं उद्घाटन जे आहे ते मोदींच्या हस्ते होणार आहे, काय सांगशील प्रतिकेश? नक्कीच अरविंद, जर आपण पाहिलं 2016 मध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते अटल सेतूच्या भूमिपूजन झाले होते. यानंतर जे आहे ते उद्या 3:30 सुमारास जे अटल सेतूचे उद्घाटन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. अटल सेतू एकूण 17,824 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च या अटल सेतूसाठी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुमारे 21.8 किमी लांबीचा 6 पदरी हा पूल असणार असून समुद्रावर तो किमी 16.5 किमी लांबीचा, आता जमिनीवर मारे 5.5 किमी लांबीचा हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात मोठा सागरी असा हा बेट पूल असणार आहे. या ह्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि 3:30 सुमारास या पुलाचं उद्घाटन आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे ते ह्या पूल मार्गे आहे ते नवी मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि नक्की आणि जर आपण पाहिलं तर ह्या पुलामुळे ते मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास सुकर होणार आहे. जवळजवळ 20 मिनिटाचा जो हा प्रवास आहे तो मुंबईकरांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी सुखरूप असा होणार आहे. ह्यामुळे ते यामुळे पर्यटन स्थळांसाठी किंवा जे काही वाहतूक मालसाठी पण हा ब्रिज सर्वात महत्वाचा ठरला जाणार आहे आणि व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा आर्थिक दृष्ट्या सुद्धा हा ब्रिज सर्वात महत्वाचा ठरणार आहे. आणि याचं उद्घाटन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुद्धा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर जे आहे ते मोदी पनवेलमध्ये त्यांची तिथे पण सभा घेणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सभा सुद्धा घेण्यात येणार आहे. नक्कीच प्रतिकेश, तर हा उद्याचा जो मोदींचा महाराष्ट्र दौरा आहे तो खूप महत्वाचा असणार आहे कारण या दौऱ्यामध्ये अनेक उद्घाटन किंवा प्रकल्पांची पायाभरणी केलेली आहे. दरम्यान तुर्तास तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद प्रतिकेश. तर नरेंद्र मोदींचा हा दौरा जो असणार आहे तो या अटल सेतूचं उद्घाटन झाल्यानंतर नरेंद्र मोदी पनवेल येथील उल्वे नोडमध्ये एक महत्वाची सभा घेणार आहे. दरम्यान या सभेच्या ठिकाणी जे आहे ते 500 खाटांचं रुग्णालय जे आहे तात्पुरतं रुग्णालय इथे उभारण्यात आलेलं आहे कारण साधारण 3:30 उद्घाटन झाल्यानंतर 4-4:30 पर्यंत च्या सुमारास ही सभा सुरू होईल. आणि या सभेची खातरदारी म्हणून तिथील जे नागरिक असतील किंवा जे नेते असतील, पदाधिकारी असतील, यांनी त्या नागरिकांच्या सोयीसाठी 500 खाटांचं जे आहे ते रुग्णालय तिथं उभारलं आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्यामुळे जे आहे ते ज्या उरण परिसरातील ज्या खाणी आहेत त्या खाणींचं जे काम आहे ते कुठेतरी थांबवण्यात आले आहे कारण या खनिज उत्खननामुळे कुठेतरी प्रदूषणाचा जी पातळी असते ती वाढते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्यामुळे हे काम आज थांबवण्यात आले आहे. दरम्यान त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे नरेंद्र मोदींचे भारतभर दौरे सुरू झालेले आहेत. तसाच प्रकारचा हा दौरा जो आहे तो त्यांचा उद्या महाराष्ट्रात असणार आहे आणि साधारण 30,500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी जी आहे ती उद्या नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. आणि त्यातलं महत्वाचं जे आहे ते म्हणजे भारत सरकारचा महत्वाचा प्रोजेक्ट असणारा अटल सेतू, ज्याला शिवडी नावाशिवा असे सुद्धा नाव आहे, या प्रकल्पाचं उद्घाटन नरेंद्र मोदी उद्या करणार आहे.